नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही परीक्षेवेळी कमी वेळात चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकाल. परीक्षा जवळ आली की आपली खरी अभ्यासाला सुरुवात होते. दिवस कमी आणि अभ्यास जास्त अशी परिस्थिती आपल्यासमोर निर्माण होते. माझ्याकडं 15 दिवस राहिले आहेत आणि यात मला 6 विषयांचा अभ्यास करायचा आहे, असं काहीतरी आपल्यासमोर चित्र तयार होतं. मग आपण नुसतं कॅलेंडर बघतो आणि दिवस मोजतो आणि आपल्याला हळूहळू टेन्शन यायला सुरू होतं. आणि अशा टेन्शन आलेल्या परिस्थितीत आपल्याकडे 2 पर्याय असतात. एक म्हणजे या सर्व गोष्टींचं टेन्शन घेऊन रडत बसायचं आणि दुसरा ऑप्शन म्हणजे की मिळालेल्या वेळेचं योग्य नियोजन करून अभ्यास करायचा. सर्वात पहिली गोष्ट की या परिस्थितीत तुम्ही दुसरा पर्याय निवडणं महत्त्वाचं आहे आणि तो पर्याय कसा सक्सेसफुल करायचा हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर चला, त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपण बघूया. पहिली गोष्ट, प्रायोरिटाइज टॉपिक्स अँड सब्जेक्ट्स. तुम्हाला परीक्षेसाठी किती विषय आहेत आणि प्रत्येक विषयात किती धडे आहेत या गोष्टींचा पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका रेफर करा. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्या धड्याचे प्रश्न आले आहेत हे बघा. त्यानुसार तुम्हाला समजेल की कोणत्या धड्याला किती वेटेज आहे. यावरून कोणता धडा किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा तुम्हाला समजेल. या धड्यांचा अभ्यास पहिल्यांदा करा आणि नंतर बाकीचे धडे करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावरून तुम्हाला कोणता विषय अवघड जात असेल तर त्या विषयामध्ये किती धडे आहेत, त्यांचं वेटेज किती आहे हे सुद्धा तुम्हाला क्लिअर होईल. त्यामुळे अभ्यासाचा डिटेल प्लॅन करायला तुम्हाला बरं पडेल. दुसरी गोष्ट, डिटेल स्टडी प्लॅन बनवा. एकदा तुम्हाला किती विषय आहेत आणि त्या विषयातील धडे समजले की तुम्ही डिटेल स्टडी प्लॅन करा. डिटेल स्टडी प्लॅन म्हणजे काय? तर एका आठवड्यातील किती दिवस मी कोणत्या विषयाला देणार आहे हे ठरवा आणि प्रत्येक दिवसातील सकाळ, दुपार आणि संध्याकाळचा वेळ मी कोणकोणत्या विषयांना देणार आहे हे सुद्धा ठरवा. दिवसभर एकाच विषयाचा अभ्यास करत बसू नका. सकाळी आपण जास्त ॲक्टिव आणि फ्रेश असतो, त्यामुळे सकाळी अवघड वाटणारा विषय किंवा थेरॉटिकल सब्जेक्ट्स तुम्ही घेऊ शकता. दुपारच्या वेळेत झोप येऊ नये म्हणून तुमच्याकडून एखादी ॲक्टिव्हिटी होईल असे विषय निवडा. उदाहरणार्थ गणित हा विषय तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही गणितं सोडवा, विज्ञानाच्या आकृत्या काढा, विज्ञानाचा अभ्याससुद्धा करू शकता. दिवसानुसार अभ्यासाचा डिटेल प्लॅन तयार करा. तुमच्या हातात किती दिवस आहेत त्यानुसार प्रत्येक दिवशी मी कोणत्या विषयाचा कोणता धडा करणार आहे हे सर्व तुमचे क्लिअर असले पाहिजे. तिसरी गोष्ट, यूज इफेक्टिव्ह स्टडी टेक्निक्स. समजा दिवसानुसार तुम्ही अभ्यासासाठी डिटेल प्लॅन केला आहे. आता अभ्यासाला सुरू केल्यानंतर उगाच करायचा म्हणून अभ्यास करू नका. अभ्यास करताना इफेक्टिव्ह ॲक्टिव्ह टेक्निक्स वापरा. उदाहरणार्थ थेरॉटिकल कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट असेल तर उगाच नुसतं पुस्तक वाचत बसू नका. धडा वाचता वाचता नोट्स काढा. तुम्हाला समजेल अशा भाषेत चित्ररूपात नोट्स काढा, म्हणजेच रिव्हिजनवेळी तुम्हाला या नोट्सचा उपयोग होईल. नोट्स काढताना कलर पेन्सचा वापर करा, म्हणजे या नोट्स लक्षात राहायला मदत होईल. चौथी गोष्ट, छोटासा ब्रेक घ्या. माझ्याकडे वेळ कमी आहे आणि माझा अभ्यास जास्त राहिला आहे म्हणून उगाच दिवसभर पुस्तकासमोर बसू नका. अर्धा ते पाऊण तासांनी एक छोटासा ब्रेक घ्या. 5 ते 10 मिनिटांचाच ब्रेक घ्या. त्या ब्रेकमध्ये थोडं फिरा, पाणी प्या, झोप येत असेल तर चहा कॉफी घ्या. स्वतःला स्ट्रेच करा. तुम्ही रिफ्रेश व्हाल अशा गोष्टी करा आणि पुन्हा अभ्यासाला बसा. छोटासा ब्रेक घेऊन अभ्यासाला बसलं तर काय होतं की एकाग्रतेनं अभ्यास होतो, त्यामुळे दर पाऊण तासांनी ब्रेक घ्या. पाचवी गोष्ट, स्टे हेल्दी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आरोग्य. या काळात तुमचे आरोग्य चांगले ठेवा. तुम्ही व्यवस्थित असाल तरच तुम्ही प्लॅनवाईज अभ्यास करू शकाल. रात्रंदिवस अभ्यास करून मी परीक्षेत चांगले मार्क्स पाडतो असं म्हणत असाल तर ते शक्य नाही. उलट याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. रात्री किमान 7 ते 8 तासांची झोप घ्या, तरच तुम्ही सकाळी फ्रेश ॲक्टिव्हली अभ्यास करू शकाल. टॉपर विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे अजिबात नाही, तर ते या टेक्निक वापरूनच अभ्यास करत असतात. त्यामुळे तुम्ही पण याच पद्धतीने अभ्यास करून बघा. याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.